दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये तीज उत्सवाचा कार्यक्रम घेतला जातो आणि नांदेडमध्ये हा सतत 12 वर्षापासून म्हणजे हा आजचं हा वर्ष 13वा आहे. 13 वर्षापासूनचा ही कार्यक्रम आम्ही घेत आहोत. यामागचा उद्देश असा आहे की 400 वर्षापासून जे बंजारा समाजाची संस्कृती परंपरा चालू आहे आणि त्याचं महत्त्व या श्रावण महिन्यामध्ये अधिक राहतो. या महिन्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेड शहरामध्ये बंजारा संस्कृती सर्वांपुढे यावं या उद्देशाने तीज उत्सवाचा कार्यक्रम आम्ही घेतो आणि यावर्षी 13वं वर्ष आहे. याला मोठा प्रतिसाद आम्हाला भेटतो. तसंच या तीजचं महत्त्व म्हटलं तर जे बंजारा समाज आहे हा पूर्वी व्यापार हा मुख्य व्यवसाय असायचा आणि त्याच्यासाठी एकदा व्यवसायासाठी जर बाहेर निघाले तर वर्षानुवर्ष ते परत घरी येत नव्हते आणि त्या अगोदर एक सर्वांची भेटीगाठी व्हावं म्हणून एक गेट टुगेदर म्हणा त्याच्यासाठी ते सर्व जमा व्हायचे आणि नंतर व्यापारासाठी निघून जायचं. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर यामध्ये मुलींचं जसं श्रावण महिन्यामध्ये त्यांना महत्त्व जास्त आहे. मुली यामध्ये आपलं म्हणजे योग्य वर मिळावा याच्यासाठी शंकरजीची प्रार्थना पूजा अर्चना करतात. गौरीची अर्चना करतात. टोपल्यामध्ये गहू पेरून त्याचे 9 दिवस पाणी खातात आणि त्याची पूजा करतात. 10व्या दिवशी विसर्जन होते आणि त्यामध्ये त्यावर योग्य वराची ती मागणी करतात. आणि एक सांस्कृतिक परंपरा जे लोप पावत चाललेली आहे अजूनही तांड्यामध्ये आहे पण शहरामध्ये बहुतेक मुलं मुलींना संस्कृतीबद्दल विसर पडत चाललेलं आहे. त्यानिमित्ताने इथं आम्ही एका जागी जमा होतो. जुन्या जे संस्कार आहेत जुन्या जे संस्कृतीचे गाणे आहेत त्या गाण्यावरच देवाचं भक्तिगीत आहे त्या गाण्यावरच नाचले जाते. पारंपरिक नृत्य राहते. पारंपरिक गाणे राहतात. आणि यामध्ये जी नवीन पिढी आहे त्यांना सुद्धा बरंच काही यामध्ये आपल्या समाजाविषयी शिकायला मिळतं. एकंदरीत बंजारा समाजाला काय याच्यावर मेसेज? बंजारा समाजाला विशेष मत काय मॅस म्हणजे एक त्यांच्यापर्यंत हा मॅसेज जायला पाहिजे. कारण जिथं एक बोट आपण एका बोटानं आपण काही करू शकत नाही पण 5 बोटं जर एका जागी झालं तर एक शक्ती निर्माण होते आणि मी अपेक्षा करतो ही शक्ती बंजारा समाजामध्ये यावी आणि ते एकजुटीनं राहावं आणि एकजुटीनं प्रत्येक गोष्टीला लढा